हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. नमो महारोजगार मेळाव्याच्या सांगता कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित कौशल्य विकास आणि रोजगार स्वयंरोजगार नाविन्यता मंत्री सन्माननीय मंगल प्रभात लोढाजी, आमदार प्रसाद लाडजी, आमदार प्रवीण दटकेजी, अपर मुख्य सचिव श्री आशीष कुमार सिंह जी, आयुक्त कौशल्य विकास डॉक्टर रामस्वामी जी, संचालक व्यवसाय शिक्षण श्री दिगंबर दळवी, श्रीमती शिवानी दाणे, श्री संदीप गवई, श्री बाल्या बोरकर या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की हा जो महारोजगार मेळावा आपण आयोजित केला होता नमो महारोजगार मेळाव्याच्या नावाने, तो आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने अतिशय यशस्वी झाला आहे. आणि तो केवळ यशस्वीच झालेला नाही तर लवकरच आपण जाहीर करू शकू, या मेळाव्याने देशामध्ये एक रेकॉर्ड तयार केलेला आहे. आजपर्यंत देशात जेवढे रोजगार मेळावे झाले त्यामध्ये सर्वात जास्त पार्टिसिपेशनचा मेळावा हा ठरणार आहे आणि सर्वात जास्त नोकऱ्या देणारा मेळावा देखील हाच ठरणार आहे, हे मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतोय. आणि मी विशेष उल्लेख करू इच्छितो, आमचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाजी ज्यांनी माझ्या विनंतीला मान देत पुढाकार घेतला आणि त्यांच्या विभागाने आशिष कुमार सिंग असतील, रामस्वामी असतील, दळवी असतील, या सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय मोलाची साथ या ठिकाणी दिली. आणि विशेष उल्लेख मी करू इच्छितो तो शिवानी दाणेंचा, शिवानी दाणेंनी याच्यामध्ये अतिशय उत्तम कॉर्डिनेशन केलं आणि या सगळ्या कॉर्डिनेशनला मार्गदर्शन हे आमच्या आमदार प्रवीण दटकेजींनी केलं, त्यामुळे त्यांचं देखील मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे अनेक लोक मंचावर किंवा मंचाखाली अशी आहेत की ज्यांनी खूप मेहनत या मेळाव्याकरता केली त्या सगळ्यांची नावं मी कदाचित घेऊ शकणार नाही म्हणून प्रातिनिधिक नावं घेतली आहेत, पण त्या सगळ्यांचेच मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि आमचे प्रसाद लाड तर ड्युअल रोलमध्ये होते, म्हणजे ते आमदार म्हणून तर या ठिकाणी आलेच, पण त्यांच्या क्रिस्टल कंपनीने देखील 250 लोकांना एम्प्लॉयमेंट या ठिकाणी दिली, त्याबद्दल त्यांचं देखील मी आभार मानतो. खरं म्हणजे अनेक कंपन्या या ठिकाणी आल्या, अगदी प्रथित यश महिंद्रा सारख्या, टाटा एरोस्पेस सारख्या, जीजीसी सारख्या, सीएट, पियाजीओ, रिलायन्स, वेगवेगळ्या यू नेम इट, अशा प्रकारच्या जेवढ्या देशातल्या प्रथित यश कंपन्या आहेत या सगळ्या कंपन्या या ठिकाणी उपस्थित होत्या आणि प्रचंड त्या ठिकाणी त्यांनी देखील मेहनत करून इंटरव्ह्यूज या ठिकाणी घेतले. म्हणजे काल मला संध्याकाळी शिवानीचा फोन आला आणि तिने सांगितलं की जे एम्प्लॉयर्स आहेत हे देखील आपल्या टेबलावरनं उठायला तयार नाहीत, ते म्हणतात आम्ही सगळे इंटरव्ह्यू कंडक्ट झाल्यानंतरच उठू, त्यामुळे आपल्याला त्यांच्या टेबलवर त्यांची जेवणाची व्यवस्था करता येईल का, कारण ते देखील उपाशी आहे. म्हणजे जे नोकऱ्या घ्यायला आले होते ते जेवढे कीन होते तेवढेच आमचे एम्प्लॉयर देखील या ठिकाणी कीन होते, हे अत्यंत महत्वाचं आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला की या ठिकाणी तुम्ही महारोजगार मेळावा घेतला मग त्याच्यावर इतके पैसे खर्च झाले, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे या महारोजगार मेळाव्यामध्ये 5 लोक असे आहेत की ज्यांना 10 लाख रुपयाचं पॅकेज मिळालेलं आहे, 6.5 लाखाचं पॅकेज मिळालेले लोक आहेत. म्हणजे अगदी आपण विचार केला तर या संपूर्ण मेळाव्याचा खर्च या 5 लोकांचा 5 वर्षाचा जो पगार आहे त्यातच वसूल आहे आणि अशा 11,000 लोकांना या ठिकाणी नोकऱ्या मिळालेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की
आपण जर बघितलं तर मगाशी अतिशय चांगलं स्टॅटिस्टिक्स हे आपल्या पुढे मांडण्यात आलं की साधारणपणे 62,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं, त्यापैकी साधारणपणे 38,511 लोकांनी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट दिली, जे काही इंटरव्ह्यू कंडक्ट झाले त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होणारे 32,831 लोक होते, हे इंटरव्ह्यू 553 एम्प्लॉयर कंपन्यांनी या ठिकाणी कंडक्ट केले आणि 32,831 लोक ज्यांनी इंटरव्ह्यू दिले यापैकी 11,097 लोकांना नोकऱ्या मिळाल्या, प्रत्यक्ष ऑफर लेटर जॉब लेटर हे त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय यशस्वी अशा प्रकारचा हा मेळावा या ठिकाणी आपण कंडक्ट करू शकलो आणि या मेळाव्याने एक टेम्पलेट तयार केलं. मी सातत्याने हे सांगत होतो, यापूर्वीही बोलायचो की आपल्या देशामध्ये जे लोक म्हणतात की आम्ही अनएम्प्लॉईड आहोत, आम्ही बेरोजगार आहोत, त्यांना संधी मिळालेली नाही, त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळालेला नाही, एक डिस्कनेक्ट आहे. एम्प्लॉयरला एम्प्लॉई पाहिजे, नोकऱ्या आहेत, पण ते प्राप्त करण्याकरता जो काही एक कनेक्शन आहे, जे कनेक्शन आहे ते मिसिंग आहे आणि सरकारने ते कनेक्शन तयार करण्याकरता नमो महारोजगार मेळाव्याचं टेम्पलेट तयार केलं. आता हेच टेम्पलेट ज्याची सुरुवात नागपूरून आम्ही केली सगळ्या विभागांमध्ये आम्ही घेऊन जाऊ, पलीकडे आम्ही जिल्ह्यापर्यंत ते सगळ्या जिल्ह्यांमध्ये घेऊन जाऊ, जेणेकरून महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातले जे आमचे तरुण आहेत आणि सगळ्या भागातले जे एम्प्लॉयर्स आहेत यांचा एक कनेक्ट हा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल आणि निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकांना रोजगार देता येईल. आज खरं म्हणजे आपण या ठिकाणी स्टार्टअप्सला देखील एक स्पेस दिलेली आहे आणि अतिशय चांगले स्टार्टअप्स हे त्या ठिकाणी आलेले आहेत, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमधले, ॲग्रिकल्चरमधले, सायन्समधले वेगवेगळ्या प्रकारचे जे स्टार्टअप्स आहेत हे बघितल्यानंतर आणि विशेषतः नागपूर आणि विदर्भातले जे स्टार्टअप्स आहेत त्यांनी केलेलं जे काम आहे ते पाहून निश्चितपणे मला त्यांचा सगळ्यांचा अभिमान वाटतो. अशा प्रकारचं काम हे त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. एका गोष्टीचा उल्लेख हा निश्चितपणे या ठिकाणी केला पाहिजे की लोक असं म्हणायचे, कोणी म्हणायचं बंगलोर स्टार्टअप कॅपिटल आहे, कोणी म्हणायचं हैदराबाद स्टार्टअप कॅपिटल आहे, पण मी नेहमी सांगायचो की स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र आहे. आणि आता नुकताच आउटलुकनी देशाचा एक सर्व्हे केला आणि देशाच्या सर्व्हेमध्ये आउटलुकनी हे सांगितलं की देशाचं स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र आहे, हे इतर कुठलंही राज्य नाही आहे तर ते महाराष्ट्र आहे. देशातले सर्वात जास्त स्टार्टअप हे महाराष्ट्रात आहे, देशात सर्वाधिक युनिकॉर्न्स हे देखील महाराष्ट्रामध्ये आहे. आणि यात सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर लोकांना पूर्वी असं वाटायचं की फिनटेकमध्ये स्टार्टअप्स मोठ्या प्रमाणात आहे, पण सगळ्यात जास्त स्टार्टअप्स हे आज आपल्याला ऍग्रिकल्चरच्या स्पेसमध्ये पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन करणारे, मार्केट प्लेस तयार करणारे अशा प्रकारचे स्टार्टअप, मार्केट लिंकेज देणारे स्टार्टअप असे खूप मोठ्या प्रमाणात आज तयार झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या स्टार्टअप इकोसिस्टीमचं सगळ्यात महत्वाचं काही असेल तर पूर्वी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरातले स्टार्टअप्स हे अधिक असायचे, पण आता टियर 2 टियर 3 सिटी अगदी ग्रामीण भागातनं देखील आमची तरुणाई त्या ठिकाणी काहीतरी इनोव्हेशन करते, ते इनोव्हेशन स्केलेबल करते, त्यातनं स्टार्टअप तयार करते आणि त्यातनं त्याचे पेटेंट घेऊन आणि त्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात आमची जी काही तरुणाई आहे ती आज मार्केटमध्ये येते. म्हणजे ते जॉब्स घेण्यापेक्षा जॉब्स देण्याचं काम आज आमची तरुणाई करते. मागच्या काळामध्ये आपण पेटेंट वीक नागपूरमध्येच घेतला होता आणि आपल्या महाराष्ट्र सरकारच्या या नाविन्यता मंत्रालयाच्या माध्यमातनं आणि आपल्या इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात तरुणाईला आपण मदत करून त्यांचं इनोव्हेशन हे पेटेंटेड करून ते इतर कोणी चोरू नये, त्याचा जो काही कमर्शियल फायदा तो त्यांनाच झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न देखील आज मोठ्या प्रमाणात आपण करतोय. खरं म्हणजे आज देखील काही लोकांनी येऊन नोंदणी केली, आज नोंदणी संध्याकाळपर्यंत सुरू होती,
शेवटी काउंटर आपल्याला बंद करावं लागलं, पण मी सांगतो की जेवढी नोंदणी झाली आहे, माझी मंगलजींना विनंती आहे की जी काही नोंदणी झाली आहे, काही लोकांनी काउंटर बंद झाल्यावर येऊन नोंदणी केली आहे, या सगळ्यांचं ट्रॅकिंग आपण केलं पाहिजे आणि त्यांच्या त्यांच्या स्किलसेट्स प्रमाणे आपण जे काही एम्प्लॉयर्स आपल्याकडे तुम्ही वेगवेगळे एमओयूज केले आहेत, आपल्याकडे जी काही नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे त्या एम्प्लॉयर्सकडे त्यांचे बायोडाटा गेले पाहिजेत आणि त्यांच्या जोडून त्यांना ते ऑफर लेटर्स कसे जातील हा प्रयत्न देखील आपण केला पाहिजे. पण मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे की अतिशय हाय पेईंग जॉब्स पासून तर सामान्यातल्या सामान्य माणसाला जो परवडेल असा जॉब अशा सगळ्या प्रकारचे जॉब्स हे या ठिकाणी आज आपण देऊ शकलोय. मी विशेष अभिनंदन करेन 553 एम्प्लॉयर कंपन्यांचं. या कंपन्यांनी इथे येऊन खऱ्या अर्थानं हे जॉब फेअर जे यशस्वी झालं ते एम्प्लॉयर कंपन्यांमुळे झालं. त्यांनी जो पेशन्स दाखवलेला आहे, आज तर इथे इतकी गर्दी होती की चालायला देखील जागा नव्हती, पण शांतपणे सगळ्यांनी त्या ठिकाणी आपले इंटरव्ह्यू कंडक्ट करणं असेल, शॉर्टलिस्टिंग असेल, हे केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या एम्प्लॉयर कंपन्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. ज्यांना जॉब्स मिळालेले आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना एवढंच सांगतो की शेवटी जेवढी मेहनत तुम्ही कराल तेवढं तुम्ही पुढे जाल. त्यामुळे दिस अ स्टेपिंग स्टोन. आज तुम्हाला जो जॉब मिळालाय या जॉबमध्ये तुम्ही जर अधिक चांगलं करायचा प्रयत्न केला तर तिथेच तुमचं प्रमोशन देखील होईल किंवा त्यापेक्षा चांगली अपॉर्च्युनिटी तुम्हाला तुमच्या अनुभवाच्या जोरावर मिळेल. आणि म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करतो. ज्यांना मिळू शकलेला नाही त्यांनी निराश होण्याचं कारण नाही आहे, आमचं ट्रॅकिंग त्यांच्याकरता सुरूच राहील. म्हणजे गमतीने सांगायचं झालं तर विवाह मंडळामध्ये नोंदणी केल्यानंतर अनुरूप वधू मिळाल्याशिवाय किंवा वर मिळाल्याशिवाय जसं विवाह मंडळ थांबत नाही तसं आमचं हे विवाह मंडळ तुम्हाला अनुरूप नोकरी दिल्याशिवाय थांबणार नाही, हे मी या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा या सगळ्या टीमचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विशेषतः महाराष्ट्र सरकार, आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आमच्या विभागाचे सगळे लोक, या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. माननीय नितीनजींनी काल येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यामुळे माननीय नितीनजी गडकरी आपले नेते यांचं देखील अतिशय मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.